नवी मुंबईमध्ये 14 गावं समावेश करण्यासाठी आता ही प्रक्रिया सुरू झाली आहे, परंतु काही राजकीय मतभेद असेल, काही मतभिन्नता असेल, त्यावरून राजकारण नवी मुंबईमध्ये तापलेले आहेत. आपल्यासोबत 14 गाव संघर्ष समितीचे विकास समितीचे नेते सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत. आपण त्यांची भूमिका जाणून घेऊ नेमकी 14 गावाबद्दल काय आहे. नवी मुंबई महापालिकेचा पाठपुरावा गेल्या 2015 पासून आम्ही जो केलेला आहे आणि त्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे. माननीय लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला शब्द दिलेला होता आणि तो शब्द तसा पाळून त्याचा जी आर काढून आणि कामकाज सुद्धा महापालिकेचा सुरू झालेला आहे. 2 दिवसापासून काही राजकीय नेते किंवा काही मंडळी, आमचे आदरणीय सर्व नेते मंडळी आहेत, ज्यांनी सर्वांनीच आम्हाला सहकार्य केलेले आहे नवी मुंबई महापालिकेमध्ये गावं समाविष्ट करण्यासाठी. मग त्याच्यामध्ये लोकनेते नाईक साहेब असतील किंवा ते आता काय बोलले असतील, परंतु मला माझी सर्वांना विनंती आहे, आम्ही जसं गावं घेण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो आणि तुम्ही आम्हाला सहकार्य केले, तशी गावं जी आता समाविष्ट झाली आहेत त्याच्यावरती आम्हाला सर्वांनी सहकार्य करतील अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. कारण आम्हाला शेवटी सर्वांना घेऊन आणि आमचा विकास जो होणार आहे तो सर्वांनी मिळूनच त्याला हातभार लावला तरच विकास होणार आहे. मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही गेलात, मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आतापर्यंत कशा प्रकारे प्रतिसाद दिला आणि ही प्रक्रिया चालू होण्यासाठी तुम्ही त्यांना काय चॅलेंज? मुख्यमंत्र्यांनी एकाच पहिल्याच मीटिंग ठाणेच्या ठाणे महापालिकेच्या सभागृहात आम्हाला एका वेगळ्या प्रश्नासाठी म्हणजे डम्पिंगच्या विषयी बोलवलं होतं आणि त्याच दिवशी त्यांनी सांगितलं का तुम्ही फक्त 1 वर्षासाठी डम्पिंगचा जो विषय आहे तो आम्ही काढू आणि तुमच्या बाकीच्या सर्व मागण्या ज्या असतील. मी त्यांना विनंती केली होती का साहेब आम्ही अनेक वर्षापासून झगडतोय की नवी मुंबई महापालिकेमध्ये ही गावं समाविष्ट व्हावी, आमच्या गावांचा विकास व्हावा, आमच्याकडे कोणीतरी बोट दाखवू नये, ही गावं अशीच पडलेली आहेत. आमची तरुण पिढी आम्हाला विचारतो आपण 20-25 वर्षे मागे गेलोय, हे विकासाच्या दृष्टीने होण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य केला. माननीय शिंदे साहेबांनी त्यावेळी शब्द दिला आणि तो शब्द त्यावेळीच पासून आम्हाला स्वतःहून बोलावून विचारत होतं का तुमचा कुठपर्यंत आलाय आणि तसं तसं पाठपुरावा आम्ही करत गेलो, तसं तसं त्याही सहकार्य केलं आणि फायनली जी आर काढून आम्हाला 14 गावांना सर्वांना आनंदाची बातमी दिलेली आहे. त्याच्यामुळे 14 गावं ही नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट झालेत. इथल्या लोकांना ह्या गोष्टीचा फार आनंद झालेला आहे, परंतु असा काही राजकीय मंडळीतून थोडस वेगळं काय ऐकायला येतो त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये संभ्रम निर्माण होतो, तो संभ्रम निर्माण होऊ नये आणि मी लोकांना आमच्या गावकऱ्यांना सुद्धा विनंती करतो की असं संभ्रमात कुणी पडू नये, आपला विकास हा नवी मुंबईच्या माध्यमातूनच होणार आहे आणि त्याच्यासाठी सर्वच नेते मंडळींचा हातभार असणार आहे. मी नेते मंडळींना, आमचे सर्व आदरणीय नेते मंडळी आहेत, त्यांना सर्वांना विनंती करतो की आपण आम्हाला आपल्या कुशीत घेऊन आणि हा विकास कसा होईल त्याकरिता सर्वांनी मदत करावी. डॉक्टर स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, इथले डोंबिवलीचे आमचे आमदार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचा सुद्धा सहभाग आहे आणि नाईक साहेब किंवा आमदार राजू पाटील यांचा सर्वांचा सहभागाने ही गावं समाविष्ट झालेली आहेत. त्याच्यामुळे आमचा विकास लवकरात लवकर व्हावा या नेते मंडळीने आम्हाला सहकार्य करावं एवढीच गावाबद्दल सांगेल. ती आपलीच लोक आहेत, त्यांना मदत मिळाली पाहिजे. पण 14 गावचे लोक काही मला भेटायला येणार आहेत, ते आल्यावर त्यांचं ऐकून घेणार मी काय आहे ते आणि त्या पद्धतीने जेवढी शक्यतो मदत होईल. नायकांचा विरोध नाहीये, पण त्यांचं असं म्हणणं आहे की शासनाने निधी द्यायचा मंजूर केलं होतं आणि तो निधी नाही दिलेला आहे, त्याच्यामुळे पालिकेतला तिजोरी खाली होतीये, त्यासाठी त्यांचा विरोध आहे. त्याच्याबद्दल काय म्हणत आहे? पालिकेला जर निधी मिळाला नाही मग तुम्ही काय करत होतात? तुम्ही का तो निधी आणला नाही? तुम्हाला माहिती होतं ना पालिकेला एवढा निधी, का तुम्ही मुद्दाम तो निधी घेतला नाही? आज इथल्या समाजाचं 25 वर्ष हा समाज मागे गेलेला आहे. या समाजाचं कोण भलं करणार आहे? जो तो उमेदवार उठतो बोलतो प्रकल्पग्रस्तांसाठी आम्ही काही करत नाही, आम्ही कुठलं काम करायला घेतलं का लगेच त्याच्यात कोण हे केलं पाहिजे. त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याला माझा निश्चितपणे पाठिंबा आहे, पण ही जाग उशिरा का? एखादं 14 गावच नाही, कुठलाही भाग कुठल्या शहरामध्ये समाविष्ट करत असताना पहिली जबाबदारी ही राज्य शासनाची असते. त्या संदर्भातले अतिक्रमणच नाही तर तिथल्या विकास करण्यासाठी निधीची तरतूद राज्य शासनाने केली पाहिजे का? निश्चितपणे केली पाहिजे. पण त्यावेळात तिथले सन्माननीय नेते का बोलले नाहीत हा प्रश्न, त्यामुळे आत्ताच्या त्यांच्या भूमिकेवर निश्चितपणे संशय निर्माण होतो आणि नवी मुंबईकरांमध्ये सुद्धा हा संशय आहे. विचार करा, आमच्या लेवलला त्याच्यात काहीच झालेलं नाही.
तुमच्या गावाला नाही, चौदा गावांचा नवमी महापालिकेत समावेश झालेला ना कायदेशीर झाला. आता त्यांची भूमिका ते मांडणार ना, त्यांची भूमिका मांडू नका असं आम्ही त्यांना कसं म्हणतो. मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील असं घेतील ना 100% घेतील. मुख्यमंत्र्यांना नाईक साहेबांची जी भूमिका आहे ती कमिशनरनी त्यांच्या कानावर घातलेली. आता ते नाही, ते दोन्ही वरिष्ठ नेते आहेत, ते योग्य निर्णय घेतील. ठराव झाला त्याला 500 कोटीची मागणी केली होती, परंतु तत्कालीन आयुक्त आणि प्रशासक अभिजित बांगर साहेबांनी त्याकरता 6,100 कोटी रुपये प्लस 700 कोटी रुपये आत्ताच्या गावांचा विकासाकरता अशी निधी मागितली होती. आमचं म्हणणं असं की त्या ठिकाणी अतिक्रमण पहिल्यांदा काढा, हा टनेल काढून त्याची संलग्नता करा, आणि ते जे काही 6,000-7,000 कोटीचं आहे ते MMRDA मार्फत, सिडको मार्फत, हाडको मार्फत त्या ठिकाणी तो विकास करावा. आणि ह्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर मग ह्या नवी मुंबई महापालिकेची कनेक्टिव्हिटी फिजिकली करावी, त्या दिवसापासून तो कारभार सुरू करावा अशी आमची मागणी आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी कशा या शहराला बाधक आहेत या संपूर्ण वर्णनाचं पत्र माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की हे माझं पत्र त्या ठिकाणी वाचल्यानंतर निश्चितपणे नवी मुंबईच्या जनतेवर होणारा अन्याय ते दूर करतील. या शहराच्या सगळ्या ह्या जडणघडणी झाल्यानंतर या शहरामध्ये ह्या गावांचा समावेश करतील अशा प्रकारचं मला सांगायचं.